मराठा समाजाला ओबीसी आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलेलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस असून त्यांची प्रकृती ढासळत चाललेली आहे. त्यांच्या नाकातून रक्त येत आहे, पण त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्यानं उपस्थित लोकांना अश्रू अनावर झालेत. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी सगळे सोयरे शब्दाची व्याख्या करावी, तसंच त्यासंदर्भात अधिसूचना काढून ती अंमलबजावणी करावी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलेलं आहे. मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळू लागलेली आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्यात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही जात प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगेंची आहे. या मागण्या सरकारनं मान्य केल्या असल्या तरी त्यांची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाहीये, त्यामुळे सरकारकडून यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी जरांगे यांनी केलेली आहे. यासाठी जरांगे यांनी उपोषण सुरू केलं असून त्यांची प्रकृती मात्र साथ देताना दिसत नाहीये. तिसऱ्यांदा उपोषण करत असलेल्या जरांगे यांची प्रकृती 5व्या दिवशी कमालीची खालावलेली आहे. त्यांच्या नाकातून रक्त यायला लागल्यानं उपोषण स्थळी बसलेले नागरिक भावूक झालेले आहेत. जरांगे यांची ढासळलेली प्रकृती बघून उपस्थित असलेल्या महिला देखील रडत आहेत, तर लोकही भावूक होताना दिसत आहेत. लोकांकडून पाणी पिण्याची विनंती जरांगेंना केली जातीये. समर्थकांकडून त्यांना पाणी पिण्याची विनंती केली जाते, पण जरांगेंनी पाणी पिण्यास नकार दिलाय. इतकंच नाही तर उपचार घेण्यासही जरांगे यांनी नकार दिलाय, त्यामुळे प्रकृती चिंताजनक होण्याची भीती व्यक्त केली जाते. राजकीय घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.